नाशिक नंतर निफाड तालुका करोनाचा हॉटस्पॉट ठरतोय. बाधितांची संख्या 3000 वर गेली असताना करोना बाधितांना वेळेवर व्हेंटिलेटर न मिळू शकल्यानं आपला जीव गमवावा लागत आहे. राज्य शासनानं केंद्र शासनाकडून लासलगाव कोविड सेंटरला 7 व्हेंटिलेटर देण्यात आले, परंतु फिजिशियन नसल्यानं ते तिथे धोक्यात पडून आहेत. यापूर्वी 4 व्हेंटिलेटर दिले होते, मात्र फिजिशियन नसल्याचंच कारण सांगून पिंपळगाव येथील नव्यानं सुरू झालेल्या शासकीय रुग्णालयात ते पाठवण्यात आले होते. यानंतर लासलगावकरांनी संताप व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारकडून पुन्हा 7 व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले, परंतु फिजिशियन नसल्याने हे 7ही व्हेंटिलेटर बंद खोलीत धुळकात पडून आहेत. त्वरित फिजिशियन उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी दिला आहे. गेल्या 6 महिन्यांपूर्वी मार्चमध्ये लासलगाव मध्ये कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आलं. 400 अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील 60 रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिकला पाठवण्यात आलं होतं. याची दखल घेऊन शासनाकडून 7 व्हेंटिलेटर देण्यात आले, परंतु फिजिशियन नसल्याचं कारण सांगून अद्यापही हे व्हेंटिलेटर कार्यान्वित नाहीत, त्यामुळे लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार इथे उघडकीस येतोय. वेद न्यूज साठी कैलास उपाध्ये, लासलगाव.